न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज। गुरुवारी 16 डिसेंबर रोजी गुवाहाटी येथे रात्री 8 वाजता परराज्यातील साई भक्तांचा विचित्र अपघात झाला होता। या अपघातातील जखमींवर उपचार करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी राहुरी फॅक्टरी येथील डॉक्टर रवींद्र वामन यांच्या ओंकार हॉस्पिटल यांच्याकडे आणले होते। सर्व रुग्ण गंभीर स्वरूपात जखमी झाले होते, त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले। या उपचाराचा खर्च अव्वाच्या सव्वा करून पैसे दिल्याशिवाय कोणत्याही जखमीला इथून जाऊ दिले जाणार नाही असा पवित्रा डॉक्टरांनी घेतल्याने देवळाली प्रवरा नगरपालिकेचे नगरसेवक ज्ञानेश्वर वाणी यांनी या चारही जखमी रुग्णांचे 10,000 रुपये बिल डॉक्टर वामन यांना ऑनलाईनद्वारे पेड केले। परंतु पैशाअभावी जखमींना पुढील उपचारासाठी तात्काळ ठेवल्याने या जखमींपैकी एक महिला नगर येथे उपचारासाठी नेत असताना मयत झाले। या सर्वस्वी डॉक्टर वामन जबाबदार असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। यापूर्वीही डॉक्टर वामन यांनी पैशासाठी परराज्यातील रुग्णांना उपचारासाठी टाळाटाळ केली आहे। वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टरने मानवतेला काळीमा फासलाय। तर या हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन उपस्थित जखमींना मदत करणाऱ्या नागरिकांचे जबाब घेऊन संबंधित डॉक्टरवर कायदेशीर कारवाई करा असे निवेदन तहसीलदारांना देण्यात आलंय। जेव्हा ऍक्सिडेंट झाला कंटेनर आणि ट्रॅकचा, दोन मोटरसायकल, या संदर्भात तिथं पडलेले पेशंट उचलून सामाजिक कार्यकर्त्यांनी ते राहुरी कारखाने येथील ओंकार हॉस्पिटलला आणले। ओंकार हॉस्पिटलला आणल्यानंतर बरेचसे पेशंट सिरियस होते आणि सिरियस असताना सामाजिक कार्यकर्त्यांनी जेवढे ॲम्ब्युलन्स भेटतील एवढे सगळे ॲम्ब्युलन्सना फोन करून तिथं सगळे ॲम्ब्युलन्स बोलवल्या। सर्व कार्य जेवढे दुखी पडलेले होते, ज्यांचे रक्तभांबळ झाले होते, यांना स्वतः उचलून त्यांनी सगळे हॉस्पिटलमध्ये आणले। आणि हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर डॉक्टरांनी तिथं हरिरावी केली। डॉक्टरांनी अक्षरशः 3-4 पेशंट अतिशय सिरियस होते आणि त्या डॉक्टरच्या हलगजरीपणामुळे एक बाई दगावली। विशेष म्हणजे त्या डॉक्टरांनी पैशासाठी अडवणूक केली आणि दुसरी गोष्ट जे पत्रकारांनी त्यांना विचारणा केली तर जे हे पटापटा तुम्ही पेशंट गाडीत पोच करा, परंतु डॉक्टरांनी त्याच्यात सांगितलं पैसे जमा केल्याशिवाय मी कुठलाही पेशंट सोडणार नाही। आणि ज्ञानेश्वर वाणी आमचे स्थानिक नगरसेवक आहेत, त्यांनी स्वतः तिथं 10,000 रुपये खिशातून भरले। ते पेशंट बाहेरचे परदेशातले आहेत आणि त्यांचे पैसे येईपर्यंत मी स्वतः देतो, परंतु पेशंट हलवा जास्त सिरियस आहे, परंतु डॉक्टरांनी ते कुठल्याही प्रकारचं ऐकलं नाही। तुमचे मोबाईल गहाण ठेवा, तुमचे काय असेल ते तुम्ही स्वतः पैसे आणून द्या, त्याशिवाय पेशंट हलू नका। म्हणून बऱ्याच वेळ तिथं गेला आणि त्याच्यामुळे एक पेशंट दगावलेला आहे, बाकीचे पेशंट नगरला हलवले। आणि हे जे आरे रवी ओंकार हॉस्पिटलचे वामन डॉक्टर करतात यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांच्यावर फौजदारी दाखल झाली पाहिजे। आम्ही आत्ताच तहसीलदार साहेबांना भेटून त्यांना निवेदन दिलेलं आहे। एवढंच मी तुम्हाला सांगतो की तुमच्या माध्यमातून, पत्रकारांच्या माध्यमातून माझी अशी विनंती आहे, ओंकार हॉस्पिटल सील केलं पाहिजे, तहसीलदार साहेबांनी त्याच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मी विनंती करतो। पेशंट वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केल्यानंतर काही पेशंट ओंकार हॉस्पिटल वामन डॉक्टरांकडे आणले होते, त्यातले 2 पेशंट जास्त सिरियस होते, त्यांना टाके टाकल्यानंतर आम्ही त्यांना विनंती करीत होतो की हे पेशंट तुम्ही नगरला शिफ्ट करा। तिथं आम्ही ॲम्ब्युलन्स पण उभी ठेवली होती, तर डॉक्टर म्हणे माझं पूर्ण बिल आल्याशिवाय मी हे पेशंट सोडणार नाही। तर आम्ही त्यांना विनंती केली, आम्ही सकाळी जबाबदारी घेतो, सकाळी पेमेंट देतो, तरी पण त्यांनी ऐकलं नाही। आम्ही त्या नातेवाईकांना संपर्क केला, ते म्हणे फोनपे चालू नाही राहिलं, फोनपे चालू झाल्यानंतर डॉक्टर तुमच्या अकाउंटला पैसे येतील, पण ते डॉक्टर कुठल्याही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते। मग मी स्वतः त्यांना फोनपे केले, फोनपे केल्यानंतर ते पैसे त्यांच्या अकाउंटला गेल्यानंतर ते परत पण ते न्यारे रवीची भाषा केली, पेशंट सोडणार नाही, तुम्ही मला लिहून द्या, तुमच्या जबाबदारीवर न्या, गेले तर माझं काही हे नाही, सगळं अंगठे साया घेतल्यानंतर त्यांनी पेशंट सोडले। आणि नातेवाईकांचे पेमेंट आल्यानंतर त्यांनी मला परत केले, पण तोपर्यंत त्यांनी त्यांची हुजरीगिरी चालूच होती आणि त्यांनी पेशंटला 3 तास रखडून ठेवले। यावेळी भाऊसाहेब पगारे जिल्हाध्यक्ष RPI आंबेडकर गट, ज्ञानेश्वर वाणी नगरसेवक देवळाली प्रवरा, विक्रांत पंडित राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्ष राऊरी फॅक्टरी, कांतीलाल उल्लारे श्रीरामपूर तालुका सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस, दादावानी आशू सांगळे, शरद साळवे, शंकर धोत्रे, शरद वाळके आदी उपस्थित होते। न्यूज सुपरवनसाठी नेल्सन कदम, राऊरी।